राज्य बीजेपी और शिवसेना शिंदे गुट की युति सरकार बनने के बाद अचानक राका में टूट हुई। अजित पवार गुट भी सरकार के साथ आ गए। आगामी लोकसभा चुनाव की तैयारी के मद्देनजर अब महायुति सरकार में शामिल इन तीन मुख्य पार्टियों सहित 14 मित्र दलों का संयुक्त सम्मेलन पहली बार 14 जनवरी को आयोजित किया जा रहा है। प्रेस परिषद में बीजेपी विधायक प्रवीण दटके ने बताया कि राज्य के सभी 36 जिलों में एक ही दिन जिला स्तरीय महायुति सम्मेलन आयोजित किया जा रहा है। नागपुर में देशपांडे सभागृह में उक्त सम्मेलन आयोजित किया जाएगा, जिसमें करीब 3000 पदाधिकारी व कार्यकर्ता शामिल होंगे। चित्रा वाघ बतौर मुख्य प्रवक्ता मार्गदर्शन करेंगे कि महायुति का मेला 14 तारखेला सकाळी 9:30 वसंतराव देशपांडे सभागृहात राहणार आहेत। त्या मेळाव्याला सर्व आमदार, आजी आमदार, माजी आमदार, सर्व खासदार, आजी खासदार, माजी खासदार, सर्व जिल्ह्याचे, सर्व शहरांचे, सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष, सर्व प्रमुख पदाधिकारी, माननीय आणि या ज्याला राज्यातनं वक्ता म्हणून आपल्या ज्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या ज्या अध्यक्ष आहेत माननीय चित्राताई वाघ या प्रमुख वक्त्या म्हणून महाराष्ट्रातून येणार आहेत। तिन्ही पक्षांनी आपल्या मंडळ स्तरावरच्या सर्व कार्यकर्त्यांना याचं निमंत्रण दिलं आहे। जवळपास 2500 ते 3000 कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि या मेळाव्यानी सगळे कार्यकर्ते, सर्व पक्षांचे 14 पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित राहून हा मेळावा होणार आहे। भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, माननीय कवाडे सरांचा पक्ष असेल, माननीय आठवले साहेबांचा RPI असेल, माननीय सुलेखाताईंचा पक्ष असेल, इतर जे छोटे मोठे पक्ष असेल, 14 पक्ष या महायुतीत आहेत। या सगळ्यांचा मिळून हा मेळावा आहे। हा मेळावा आम्ही सगळेजण मिळून यशस्वी करणार आहोत। त्याचकरता ही प्रेस कॉन्फरन्स आहे। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या माध्यमातून याला उत्तम प्रसिद्धी द्यावी, एवढीच विनंती करायला आम्ही सगळेजण आलो आहोत। एवढं बोलून माझं बोलणं संपवत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सांसद कृपाल तुमाने, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल सहित सभी विधायकों, पूर्व विधायकों, महायुति के घटक दलों के शहर व जिलाध्यक्षों, समन्वयकों, पदाधिकारी व कार्यकर्ता सम्मेलन में शामिल होंगे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।